एकवीस जून म्हणजे जागतिक योगा दिवस आणि जागतिक संगीत दिवस तर ॲक्वा योगा हा काय प्रकार आहे आणि त्याविषयी नक्की काय माहिती आहे हे आपण जाणून घेऊयात छत्रपती अवॉर्डियन आणि जागतिक जलतरण प्रशिक्षक विनय मराठे यांच्याकडून नमस्कार मी विनय मराठे चॅम्पियन ॲक्वडी क्लबचा सर्व सर्व आहे मी आमच्या क्लबवरती आज योगा दिनानिमित्त ॲक्वा योगा नावाचा एक नवीन प्रकार इंट्रोड्यूस केला आहे त्यांनी अनेक फायदे स्पोर्ट्समॅनना घडणार आहेत त्यांनी तुमचं मसल रिलॅक्सेशन मसल स्ट्रेंथनिंग आणि मसलचे क्विकनेस हे सगळं वाढणार आहे ॲक्वाथेरपी ही सर्वात महत्त्वाची ठरली जाणारी थेरपी आजकाल जगामध्ये आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा रोगांपासनं त्याच्या व्याधींपासून फायदे होणार आहेत आणि ॲक् ॲक्वाथेरपीमुळे अनेक लोकांचे नी नी प्रॉब्लेम बॅक प्रॉब्लेम असे स्नायू प्रॉब्लेम हे सगळे इम्प्रुवमेंट होतात त्याच्यामध्ये आणि ॲक्वा योगा हा जो प्रकार आहे तर ह्या प्रकारामुळे तरुण आणि वृद्ध यांना काय फायदा होतो त्याविषयी काय सांगाल असं सगळ्यांना माहिती आहे की योगामुळे तर नक्कीच सगळ्यांना फायदा होतो मेडिटेशननी होतं स्ट्रेंथनिंग होतं फ्लेक्झिबिलिटी वाढते त्याच्यामध्ये प्लस ॲडिशनली आड, ॲक्वामध्ये जो केलं म्हणजे पाण्यामध्ये केलं तर त्याचा फायदा होतो की तुम्हाला स्वतःचं वजन वयस्कर सुद्धा करू शकतात स्वतः सुद्धा करू शकतात आणि स्पोर्ट्स पण पण करू शकतात ॲक्वा योगा यामध्ये काय काय खासियत हो आहे आणि पाण्यामध्ये करण्याने त्याचे काय फायदे सामान्य माणसाला जाणवतात हो स्ट्रेंथनिंग जसं आपण स्कॉट स्कॉट करू शकतो चांगल्या पद्धतीनं ते आपण नॉर्मली जमिनीवरती करू शकत नाही पण पाण्याच्या डेन्सिटीमुळे आपण ते पाण्यात करू शकतो आणि फ्लेक्झिबिलिटीचे एक्सरसाइजेस असे सगळे एक्सरसाइज आपण ते ॲक्वामध्ये करू शकतो ॲक्वा योगामध्ये करू शकतो ॲक्वा योगा या प्रकारामध्ये आपण सामान्यातले सामान्य माणूससुद्धा आपलं वजन कमी करू शकतो आणि दुर्धर आजारांवर मात करू शकतो कॅमेरामॅन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे पोलीस नामा पुणे